आतापर्यंत त्यांचा अनुभव काही चांगला नाही. त्यांची शेवटची अंतिम पावलं ही भारतीय जनतेला मदत करणारी ठरतात. तसं गेल्या निवडणुकीमध्ये वंचितच्या आघाडीमुळे जवळजवळ 9 अतिरिक्त खासदार भाजपचे निवडून आले, त्यामुळं त्यांनी आपली विश्वासार्हता ही सिद्ध केली पाहिजे आणि त्यांनी सरळ इंडिया आघाडीच्या केंद्रीय नेतृत्वाला समन्वयकांना संपर्क साधला पाहिजे. असं नाही आहे. मला वाटतं सर्व दलित बांधवांना, सर्व मुस्लिम बांधवांना वंचित आघाडीचा खरा चेहरा लक्षात आलेला आहे. वंचित आघाडी असेल, MIM असेल, हे भारतीय जनता पक्षाला निवडून देण्याकरता विरोधकांचे मतविभाजन करायचं काम करते. तर ते म्हणून त्यांच्या मागे आता कोणी जाणार नाही आहे. म्हणून ते आता इंडिया आघाडीसोबत आले. तर त्यांनी जर व्यावहारिक मागणी केली जागांची तर मला वाटतं निश्चितपणे त्याचं आम्ही स्वागत करू. 2-3 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. एक तर या मुलांनी बेरोजगारी, नोकऱ्या न मिळणं, शिकून देखील काही भवितव्य अंधकारमय, हा एक मुद्दा अधोरेखित केलेला आहे. दुसरा मुद्दा, अनेक राज्यातले लोक संघटितपणे ते आले आणि एका दृष्टीने हा कट केला आणि तो कट यशस्वी झाला. आणि तिसरं, संसदेच्या सुरक्षिततेमध्ये काहीतरी फार मोठं लुफोल आहे आणि सुरक्षा यंत्रणा ही अपयशी ठरलेली आहे, याची कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. असे 2-3 मुद्दे आपल्या समोर येतात आणि या मुद्द्यांची सखोल चर्चा होऊ नये किंवा ही सुरक्षा यंत्रणा कशी बळकट होईल याकरता काही अनुभवी लोकांच्याकडून सूचना येतील ते देखील नको आहे. म्हणून मोदींनी हे सगळं दडपशाहीनं सगळं दाबून टाकलं आणि काय खरं घडलं हे मोठं कारस्थान होतं का, सुरक्षा यंत्रणा किती कमजोर आहे, हे कोणी शत्रू राष्ट्र तपासायचा प्रयत्न करत होतं का, हे काहीच आपल्याला माहिती नाही. तर फार गंभीर घटना होती, त्यावर चर्चा होणं अपेक्षित होतं, पण चर्चेपासून सरकार पळालं. चर्चा होऊ नये याकरता 141 खासदारांना निलंबित केलं, अत्यंत लोकशाहीकरता काळा दिवस आहे. आता हे इंडिया आघाडीचे नेते, तिथे एक समन्वय समिती बनलेली आहे, कन्व्हिनर तिथे समन्वयक म्हणून खडगे यांची नियुक्ती झाली, ते आता ते निर्णय घेतील की राज्यातल्या आघाडीबद्दल काय करायचं. प्रकाश आंबेडकरांचा प्रश्न आहे, त्यांच्याकडे 2 मार्ग आहेत की त्यांनी सरळ इंडिया आघाडीचे समन्वयक आहेत त्यांना संपर्क साधला पाहिजे, स्वतः संपर्क साधला पाहिजे आणि आम्ही इंडिया आघाडीमध्ये येऊ इच्छितो असं सांगितलं पाहिजे. किंवा राज्यातल्या तिन्ही पक्षांना कळवलं पाहिजे की आपण राज्यात बसून काही निर्णय घेऊ, जागा वाटप करायचा प्रयत्न करू. पण त्यांचा आतापर्यंत त्यांचा अनुभव काही चांगला नाही. त्यांची शेवटची अंतिम पावलं ही भारतीय जनतेला मदत करणारी ठरतात. जसं गेल्या निवडणुकीमध्ये वंचितच्या आघाडीमुळे जवळजवळ 9 अतिरिक्त खासदार भाजपचे निवडून आले आणि त्यामुळं त्यांनी आपली विश्वासार्हता ही सिद्ध केली पाहिजे आणि त्यांनी सरळ इंडिया आघाडीच्या केंद्रीय नेतृत्वाला समन्वयकांना संपर्क साधला पाहिजे. असं नाही आहे. मला वाटतं सर्व दलित बांधवांना, सर्व मुस्लिम बांधवांना वंचित आघाडीचा खरा चेहरा लक्षात आलेला आहे. वंचित आघाडी असेल, MIM असेल, हे भारतीय जनता पक्षाला निवडून देण्याकरता विरोधकांचे मतविभाजन करायचं काम करते. तर ते म्हणून त्यांच्या मागे आता कोणी जाणार नाही आहे. म्हणून ते आता इंडिया आघाडीसोबत आले. तर त्यांनी जर व्यावहारिक मागणी केली जागांची तर मला वाटतं निश्चितपणे त्याचं आम्ही स्वागत करू. परंतु अव्यावहारिक मागणी करायची, आमची मागणी मान्य झाली नाही म्हणून आम्ही स्वतंत्र उमेदवार उभे केले आणि त्यातून मग भारतीय जनता पक्षाला लाभ पोहोचवायचा अशी स्ट्रॅटेजी असेल तर मग त्याच्यापासून आम्हाला सावध राहावं लागेल. बिलकुल नाही आहे. त्यांनी स्वतः विनंती केली पाहिजे. समन्वयक जे आहेत ते तिथं ते घेतील, त्यांना घाटिया महाराष्ट्रात होतील. मला माझ्या माहितीप्रमाणे प्रकाश आंबेडकरांनी स्वतः एका पक्षाचा, एका आघाडीचा नेता म्हणून काँग्रेस पक्षाला किंवा इंडिया आघाडीला काही विनंती केली आहे किंवा पत्रव्यवहार केला मला माझ्या माहितीत नाही आहे. मला वाटत नाही की चेहरा द्यावा लागेल, महत्वाचं आहे. कारण शेवटी तेच मोदींचा प्रयत्न चाललेला आहे की अमेरिकन राष्ट्रपती पद्धतीसारखी निवडणूक करावी. तर चेहऱ्याच्या भानगडीत पडला तर होणार नाही. 1977 साली कुठलाही चेहरा नव्हता. समन्वयक असणं वेगळं आणि चेहरा नेता म्हणून पंतप्रधान पदाचा चेहरा असणं वेगळं. मला वाटतं ते करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. समन्वयक हा मीटिंग कॉल करण्याकरता, आघाडीच्या बैठका घेण्याकरता समन्वयकाचा रोल असतो. तो खडग्यांना मोठा पक्ष म्हणून दिला गेलेला आहे. परंतु मला स्पष्ट वाटतंय की आघाडीचा चेहरा म्हणून कोणी पुढे करू नये, कारण त्यातून वाद निर्माण होतील. तर 28 जी सभा आहे नागपूरची ती काँग्रेस स्थापना दिनाच्या निमित्तानं सभा आहे. ती फक्त काँग्रेस पक्षाची सभा आहे आणि काँग्रेस पक्षाचं ते शक्तीप्रदर्शन असेल. आता आघाडीची जागा वाटप हा वेगळा विषय आहे. काल इंडियाच्या बैठकीमध्ये तर काही निर्णय झाला असेल. त्या बैठकीला महाराष्ट्रातून शरद पवार आणि ठाकरेजी होते आणि त्यामुळे आमचे नेते आम्हाला सांगतील कशाप्रकारे महाराष्ट्रात वाटाघाटी करायच्यात, बसायचं आणि ती चर्चा सुरू होईल आता. परंतु समन्वय करण्याकरता राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्षानं 5 नेत्यांची एक समिती नेमलेली आहे आणि आता त्यांनी मिशन 45 केलेलं आहे. आता 3 जागा त्यांनी सोडलेल्या आहेत. कुठल्या 3 सोडल्या जागा हे आम्हाला सांगितलं तर बरं होईल. आता निवडणुकीला जाताना आपण आमचा विजय होणार आहे असं आपण सांगतो आणि तो विजय दणदणीत विजय होणार आहे, आम्ही सगळ्यात जिंकणार आहे असं म्हणावं लागतं. परंतु आज जर महायुतीची परिस्थिती चांगली असती तर अशी पक्षाची फुडापुढी त्यांनी केली नसती.